वेदश्री ताम्हणे कलाकृती मीडियाच्या इंस्टाग्राम लाइव्ह मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण एका कॅप्टनशी गप्पा मारणार आहोत आणि तो कॅप्टन कोण आहे हे तुम्हाला कळलं नसेल तर चिंता करू नका, मी तुम्हाला अजिबात वाट बघायला लावणार नाही। आपण पटकन आपल्या आजच्या पाहुण्याला इन्व्हिटेशन पाठवूया। हॅलो हॅलो कॅप्टन, हाव आर यू? आय एम गुड, तू कशी आहेस? मस्त एकदम। मला जाम भारी वाटलं तुला कॅप्टन असं बोलायला। तर सध्या स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करतोयस आणि तू तुझं पहिलं रेस्टॉरंट असं सुरू केलंस आणि त्याचं नाव कॅप्टन कूल आहे। तर जेन्युइन मी सांगू का, तुमचा जो लोगो आहे ना कॅप्टन कूल, तर मला तो तूच वाटतोस त्या लोगो वरचा कॅप्टन। तर तो खरंच तुझ्यावर केलंय? बरेच जणांनी असं विचारलंय, पण म्हणजे माझ्या वरून असं नाही, पण आम्ही जेव्हा त्या मॅस्कॉटवर किंवा त्या लोगोवर आम्ही जेव्हा काम करत होतो ना किंवा त्याच्यावर आमचं बोलणं चालायचं, तेव्हा बरेचसे आम्ही इंटरनेटवरनं रेफरन्सेस काढले। आणि आय एम सॉरी सगळ्यांना, पहिले म्हणजे हाय, बरेच हाय 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 येत आहेत, सो सगळ्यांना हाय। हा तर पाहिजे तसं किंवा जसं डोक्यात होतं तसं एक कॅरेक्टर आम्हाला मिळत नव्हतं, किंवा ते रिअलिस्टिक पण नको होतं आणि खूप कार्टूनिश पण नको होतं। तर खरं सांगायचं म्हणजे हे मी अजूनपर्यंत कोणाला सांगितलं नाही, कारण तो एव्हिएटर स्टाईल गॉगल होता आणि तो घालून मी माझे 3-4 अँगलनी फोटो काढले आणि माझ्याकडे जे एडिटिंग सॉफ्टवेअर आहे, ऍप आहे, त्याच्यामध्ये मी ती एक कॅप त्याला एक क्रॉप करून टाकली आणि तो एक पाईप टाकला आणि मग मी माझ्या पार्टनरला दाखवलं की असं काहीतरी एक एक्सपेक्टेड आहे किंवा असं काहीतरी आपण करूया। तर ते लुक वाईज त्यांना आवडलं आणि मग त्याला वेगवेगळे फिल्टर्स देऊन ट्राय करून बघितलं आणि मग आमचा जो इलस्ट्रेटर आणि जो स्केच करणारा होता त्यांनी मग त्याच्यावरून अडॅप्ट करून तसं कॅरेक्टर काढलं आणि मग आता जो लोगो आहे, जो मॅस्कॉट आहे, तो फायनल। तो मॅस्कॉट इन्स्पायर्ड बाय यू ओनली, त्याचं जे डिझाईन आहे ते तुझ्या फोटोवर ना इन्स्पायर्ड आहे, पण बघायला गेलं तर तो जो आहे तो खूपच हॉट आणि स्टार दिसतो, खूपच, पण त्याच्यामुळे सो काइंड ऑफ इन्स्पायर्ड, काइंड ऑफ। ओके, पण हे तुझं यशवन अचानक सुचलं कसं की आपण रेस्टॉरंट सुरू करूयात? आणि म्हणजे मी टप्प्याटप्प्याने तुला पुढचा प्रश्न विचारणार आहे की त्याचं नाव कॅप्टन कूल का आहे, तर सगळ्यात पहिला प्रश्न असा का डोक्यामध्ये आलं की आपण रेस्टॉरंट सुरू करूया ते? बेसिकली काही नाही, 2 वर्षापूर्वीपासून हा एक थॉट होता डोक्यामध्ये, म्हणजे सिरियसली त्याच्यावर विचार करायला सुरुवात केली आम्ही 1-1.5 वर्षापूर्वीपासून। पण त्याच्या आधी जेव्हा मी ठाण्यात शिफ्ट झालो होतो, कारण फुलपाखरू सिरियलचं पूर्ण शूटिंग आणि नंतर पण ज्या 2 सिरियल्स केल्या त्या सगळ्याच ऑलमोस्ट शूटिंग ठाण्यात होतं, त्याच्यामुळे मी ठाणेकर झालो होतो। आणि तिकडे आशिष जोशी जो होता फुलपाखरू मध्ये तो ठाण्याचाच आहे, त्याच्यामुळे आम्ही सुट्टी असेल तेव्हा किंवा लवकर बॅकअप झालं तर आम्ही ठाण्यामध्ये हँगआउट करायचो, कॅफेज मध्ये जाऊन बसायचो आणि टाइमपास करायचो। तिकडे माझा एक ग्रुप पण तेव्हा बसून असा एक फक्त एक थॉट आला होता की आपला स्वतःचा कॅफे असेल तर किती मजा येईल, किंवा आपल्या सगळ्या मित्रांना तिकडे बसून हँगआउट करता येईल, आपला स्वतःचा हक्काचा कॅफे असेल, असा जस्ट एक थॉट होता। पण जसं जसे म्हणजे फुलपाखरू मध्ये मला ओंकार सुद्धा भेटला जो माझा आता पार्टनर आहे आणि लौकिक सुद्धा भेटला, तर मला त्यांच्याशी बोलून असं कळलं की त्यांच्या पण डोक्यात स्वप्न आहे किंवा असा एक थॉट आहे। तर मग आम्ही तिघांनी ठरवलं की मग ते काय म्हणतात स्वप्न साकार करूया आणि मग त्याचं प्लॅनिंग सुरू झालं आणि मग आम्ही असं हट्टालाच पडलो की मग आता करूयाच, करूनच टाकू, म्हणून मग तो एक स्टार्टअप म्हणून आम्ही तिघांनी मिळून स्टार्ट केलं। ओके, सो तुला एक छान कमेंट आलेली आहे आणि प्रशांत यांनी ती तो प्रश्न विचारलाय की फुलपाखरू सीझन 2 कधी येणार आहे? पण खरंच तुम्हाला आणि ऋताला जे त्याच्यामुळे मिळालं असेल किंवा तुमचे जे चाहते तयार झालेत फुलपाखरूमुळे ते कधी न विसरण्यासारखे आणि अजूनही त्याची आठवण काढतायत, म्हणजे तू वेगळी मालिका केली ऋताच्या एका मालिका झाल्या तरी अजून फुलपाखरूची आठवण काढताय।
हो म्हणजे खरोखर म्हणजे अजूनही माझे मित्रमैत्रिणी म्हणा किंवा अजून माझे नातेवाईक अजूनही म्हणजे मी सुद्धा बघतो माझे स्टोरी मेन्शन्स वगैरे असतात किंवा पोस्ट मध्ये अजूनही म्हणजे आता 2019 ला संपलेली सिरियल तरी सुद्धा त्याचे रील्स त्याचे पोस्ट आणि मिस देम वगैरे आणि आम्हा दोघांचे फोटोज आणि म्हणजे मला कळत नाहीये आम्ही काय करून ठेवलंय. म्हणजे सगळ्याचं क्रेडिट जातं मंदार सरांना ऑब्व्हियसली, कारण की ते ग्रेट डिरेक्टर आहेत आणि त्यांना म्हणजे काय म्हणतात रोमॅन्स कोळून चाललेला माणूस येतो, त्याच्यामुळे तो जे काही करायला सांगतो आणि करायला सांगायचे ते म्हणजे सगळंच शिकण्यासारखं होतं त्यांच्याकडून. त्याच्यामुळे त्यांनी जे क्रिएट करून ठेवलंय त्याच्यामुळे सगळ्यात मोठं क्रेडिट त्यांचं आहे, त्याच्यामुळे ते एवढं फेमस झालं आणि ते सीन्स अजूनही बघायला तेवढेच छान रोमॅन्टिक आणि मजा येते ते बघायला, म्हणूनच ते अजून एवढं फॅन फॉलोइंग असेल त्याचं आणि फेमस असेल. क्या बात है. खर तर आता तुझे भरपूर सारे चाहते आपल्याला इकडे लाईव्ह रिक्वेस्ट पाठवतात की त्यांना सुद्धा लाईव्ह मध्ये सहभागी व्हायचं आहे. तर आय एम सो सॉरी, म्हणजे तुमच्यातल्या बऱ्याच जणांना इच्छा आहे लाईव्ह मध्ये सहभागी व्हायची पण ते आता शक्य नाहीये. पण तुम्ही तुमचे जे काही प्रश्न असतील, तुम्हाला यशोमनला काही विचारायचं असेल, ते प्लीज कमेंट करा. आपण जास्तीत जास्त प्रश्न कव्हर करायचा प्रयत्न करूया. यशोमन, माझा पुढचा प्रश्न असा आहे की कॅप्टन कूल हे नाव का दिलं कॅप्टन? ओके सो याचं उत्तर असं आहे की आम्हाला म्हणजे एक कुठली गोष्ट आम्ही डिसाइड केली नव्हती की आपण कॅफे जो ओपन करतो त्याचं त्याची थीम किंवा इंटिरियर असंच असेल मग हे फॉलो करून बाकीच्या गोष्टी ठरवूया, किंवा नाव हेच पाहिजे किंवा मॅस्कॉट किंवा कॅरेक्टर किंवा लोगो जे आहे तो हाच पाहिजे असं अजिबात नाहीये. सगळ्या गोष्टी जसं जसं एक एक गोष्टी फायनल होत गेल्या तशा त्यानुसार एक एक गोष्टी ठरत गेल्या. सो प्रत्येक गोष्ट एकमेकाला लिंक्ड आहे. सो आम्ही ज्या जागा बघितल्या सो आत्ता जिकडे कॅफे आहे ती जागा फायनल झाल्यानंतर मग त्या जागेत आम्ही कसं काय थीम ठेवू शकतो किंवा कसं इंटिरियर करू शकतो त्याचा आम्ही विचार केला. सो ते एका क्रूजच्या डेकचा एक किंवा एक वॉकिंग तो एक पॅसेज असतो किंवा लॉबी असते त्याचे पण आम्ही रेफरन्स काढले की खरंच असं असताना आपण करू शकतो ना. तर आम्ही बघितलं की क्रूजवर टॉप फ्लोअर नाही मधला फ्लोअर जो असतो ज्याला बाजूनी दोन्ही साईडनी असा वॉकिंग पॅसेज असतो सो तिकडे प्रॉपर मोठ्या क्रूजवर रेस्टॉरंट्स असतात म्हणजे तिकडे प्रॉपर टेबल्स असतात जिकडे एका साईडला शिपची वॉल असते आणि दुसऱ्या साईडला रेलिंग आणि तिकडे तुम्हाला पूर्ण समुद्राचा व्ह्यू मिळतो जिकडे तुम्ही बसून तुम्ही तुमचे ड्रिंक्स किंवा काही ब्रेकफास्ट करू शकता समुद्राच्या बाजूला बसून तसा फील. तर मग तसा फील द्यायचा आम्ही प्रयत्न केला. मग ते डिसाइड झाल्यानंतर आम्ही म्हटलं की मग आपलं मग क्रूज रिलेटेड आहे तर मग आपल्या नावात कॅप्टन असं असलं पाहिजे. सो आणि आम्ही कूल बेवरेजेस आम्ही सर्व्ह करतोय तर मग कॅप्टन कूल असं मग ते खूप ब्रेनस्टॉर्मिंग करून शेवटी फायनल झालेले ना. आणि म्हटलं की एक कॅरेक्टर पण देऊ तर मग ते कॅरेक्टर कसं असलं पाहिजे. सो मग तो एक कूल नाव आहे तर तो कूल आणि स्टड आणि डूड दिसला पाहिजे आणि तो कॅप्टन असला पाहिजे. सो मग ते जे तो कॅप्टनची ती हॅट किंवा कॅप जी आहे तो एक गॉगल तो एक पाईप आणि ती एक मस्त हॉट बियर्ड लुक असा एक आम्ही तो डिझाईन केला. सो असं एकमेकाला सगळं लिंक्ड आहे ते असं करून आम्ही एक एक गोष्टी फायनल करून दिली. आपल्याला प्रशांत 93240 या हँडल वर एकाने प्रश्न विचारलाय की कॅप्टन स्कूल मधली बेस्ट डिश कुठली? बेस्ट डिश अच्छा बेस्ट डिश किंवा मी बेस्ट बेवरेज म्हणेन कारण की फूड मेनू आम्ही हळूहळू नेक्स्ट मंथ किंवा नेक्स्ट टू नेक्स्ट मंथ इंट्रोड्यूस करू. सध्या आपल्याकडे फूड मध्ये क्विक बाईट्स मध्ये फक्त नाचोज आहेत पण बेस्ट मी सांगेन की बाकी फॉर एक्झाम्पल नटेला शेक असेल किंवा फरेरो रोशर शेक असेल किंवा किटकॅट ओरिओ शेक असेल हे आता तुम्हाला म्हणजे सगळे प्रॉडक्ट्स चांगलेच आहेत तुम्ही टेस्ट खरंच टेस्ट करून बघा तुम्हाला आवडतीलच. पण हे जे शेक्स आहेत ते तुम्हाला बाकी कुठल्याही कॅफेमध्ये तुम्हाला तिकडे मेनू कार्ड मध्ये दिसतात. पण स्पेशालिटी म्हणायला गेलं तर एक चोको मफिन शेक आम्ही इंट्रोड्यूस केलाय किंवा मोहितोज मध्ये एक थंडरबर्ड नावाचा एक मोहितो आहे जे मॉकटेल आहे चार वेगवेगळे फ्लेवर्स मिक्स करून ते मॉकटेल बनतं. सो ती एक स्पेशालिटी आहे आमची आणि ती तुम्ही नक्की या आणि तुम्ही ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल 100% गॅरंटी. ओके सो हे सगळे जे बेवरेजेस तुम्ही ठेवलेत ते डिसाइड कोणी केलं आता मेन्यू किंवा तू कधी किचन मध्ये जाऊन काही ट्राय केलं का? आणि एकाने आपल्याला प्रश्न विचारला होता की तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट केलंय का?
नाही नाही मी काहीच फिडेलिटी किंवा हॉटेल मॅनेजमेंट या फील्ड मध्ये काहीच नाही केलंय. आमचा जो शेफ आहे ओमकार जो आमचा मित्र आहे सो त्याला बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आहे, त्याने ह्याच्या आधी काम केलंय आणि त्याचा घरचा केटरिंगचा बिझनेस आहे त्याच्यामुळे त्याला बऱ्यापैकी किचनचं नॉलेज आहे. आणि बेसिकली आता लास्ट इयर कोविडच्या आधी आम्ही दोघं ठाण्याला एकत्र राहायचो त्याच्यामुळे सुद्धा मला खूप कळलं की त्याला गोष्टी म्हणजे पदार्थ बनवायला प्रचंड आवडतं, मनापासून तो बनवतो आणि विविध प्रकारचे आणि खूपच चविष्ट बनवतो तो. त्याच्यामुळे त्याला किती पदार्थ बनवण्यावर किंवा कुकिंगवर किती प्रेम आहे हे मला कळलं. आणि प्लस त्याचं सुद्धा स्वप्न होतं की एक काहीतरी स्वतःचा फूड जॉईंट किंवा काहीतरी स्टार्टअप सुरू करायचं. सो सगळं प्लॅनिंग आणि जे आहे किचन रिलेटेड ते सगळं रिसर्च आणि R&D वगैरे जे काही आहे ते सगळं ओमकारचं आहे. आणि खरंच ओमकारला हॅट्स ऑफ आहे कारण की त्याने सगळं स्टडी रिसर्च करून सगळं डिसाइड करून आणि आता सुद्धा सगळं शेफ आणि सगळं किचनचं सगळं तो एकटा सांभाळतोय त्याच्यामुळे खरंच हॅट्स ऑफ आहे त्याला. ओके सो आपल्याला वैदेही विडकरनी एक प्रश्न विचारलाय तो तुझ्यासाठी आहे की रुता बरोबर परत काम करायला आवडेल का, प्लीज माझं नाव घ्या सर असं तिने सांगितलंय. अच्छा काय तिचं नाव होतं? वैदेही विरकर. वैदेही विरकर. ओके हाय वैदेही विरकर. नक्की आवडेल. ऍक्च्युली आता मी हे सांगायचं की नाही सांगायचं माहित नाही, एक प्रोजेक्ट कदाचित घडणार होत पण आता त्याच पण माहित नाही आता त्याचं पुढे एवढंच मी एवढंच सांगू शकतो. सॉरी मी एवढंच सांगू शकतो. ऍक्च्युली कदाचित मला शिव्या पडू शकतो मी हे सुद्धा वाक्य सांगितलंय त्याच्यावरनं सुद्धा. आता जसं फुलपाखरू Season 2 येणार आहे का ते जे एवढे प्रश्न इतकी वर्ष चालू आहेत तसं आता याचे पण प्रश्न सुरू होणार आहेत असं मला दिसतंय. सो नक्कीच आवडेल का नाही आवडणार. आणि ऑब्विसली फुलपाखरू मध्ये आमची पेअर सगळ्यांना एवढी आवडली होती त्याच्यामुळे परत जर का आम्ही काम केलं तर ऑब्विसली ते सगळ्यांना खूपच आवडेल. आणि ती पेअर सुद्धा आम्हाला छोट्या पडद्यावर किंवा मोठ्या पडद्यावर बघायला सगळ्यांना आवडेल. मला थँक्यू अजय विखे पाटीलने विचारलंय की नेक्स्ट सिरियल आणि क्वेश्चन मार्क टाकले तर मी जाणार. अच्छा ओके नेक्स्ट प्रोजेक्ट म्हणजे आता सध्या दोन तरी प्रोजेक्ट वर काम सुरू आहे माझं पण ते आता एक्झॅक्टली कधी सुरू होईल किंवा कधी ऑन फ्लोर जाईल ते आता मी नाही सांगू शकत. पण डेफिनेटली काम सुरू आहे माझं आणि जसं काय म्हणतात कुठली गोष्ट अनाऊन्स होईल तसं मी सोशल मीडियावर ऑब्विसली टाकेनच सो तेव्हा तुम्हाला कळेल. ओके सो गोपाल जाधवनी विचारलंय की समर मध्ये काही स्पेशल आहे का. आणि त्याच्यानंतर अमर गोळेंनी विचारलंय की कॅफेचा ऍड्रेस काय. ओके कॅफेचा ऍड्रेस तुम्ही इन्स्टावर आपलं प्रोफाईल आहे CaptainCool_Thane अशी आपली असं आपलं अकाउंट आहे तर त्याच्यावर गेलात तुम्ही तर तिकडे प्रॉपर तुम्हाला ऍड्रेस लिहिलेला आहे. किंवा गुगल मॅप्स वर सुद्धा गेलात आणि तिकडे CaptainCool किंवा CaptainCool Thane टाकलं तर ठाण्यामध्ये प्रॉपर आपलं लोकेशन दिसतं. सो तिकडून तुम्हाला लोकेशन मिळू शकतं. आणि समर मध्ये आम्ही एक दोन आयटम्स ऍड करायचं आमचं बोलणं चालू आहे सध्या. सो मे बी सध्या जरा नाही पॉसिबल होते, मे बी नेक्स्ट मंथ आम्ही इंट्रोड्यूस करू आणि लवकरच फूड मेनू सुद्धा इंट्रोड्यूस करू. त्यामुळे मला सगळ्यांना सांगायला आवडेल की लवकरात लवकर म्हणजे तुम्ही आतापर्यंत जो काही आता 4 महिने होतील 10 तारखेला सो जो काही रिस्पॉन्स दिला त्याच्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. आणि तू सुद्धा आली नाहीयेस बाय द वे आणि जे जे आले नाहीयेत मुंबईवरनं मी आता पुणेकर झाली ना तो पुढचा एक प्रश्न CaptainCool च्या ब्रांचेस येणार आहेत का तर मी पण तुला नक्की नक्की लवकरात लवकर आता जसं आमचं प्लॅनिंग आहेच कारण बरेच जण फ्रँचायझीसाठी वगैरे पण विचारतात पण आम्ही सध्या तरी म्हणतोय की 1 वर्ष होऊन जाऊ दे त्याच्यानंतर आम्ही प्लॅनिंग सुरू करू त्याचं. सो नक्कीच इच्छा तर खूप मनापासून आहे. आता ठाण्याला एक ब्रांच उघडली आहे सो एक वेस्टर्न साईडला एक टाऊन साईडला एक पुण्यात एक नाशिक मध्ये असं बरंच मोठं प्लॅनिंग आहे आणि करायला नक्कीच आवडेल सो
लवकरच बाकी सिटीज मध्ये किंवा बाकी एरियाज मध्ये जे राहणारे आमचे फॅन्स आहेत आणि तू सुद्धा आहेस, तुझ्यासाठी आपण पुण्यामध्ये आपण ब्रांच ओपन करू. यांनी एक प्रश्न विचारलाय की वेब सिरीज मध्ये बघायला आवडेल तर असं काही प्रोजेक्ट येणार आहे का? शुअर शुअर, नक्की नक्की. तेच मी म्हटलं तसं की काही पाईपलाईन मध्ये आहेत प्रोजेक्ट, सो ते जसं डिसाईड होईल तसं मी ते पब्लिश करेन, तिथे सोशल मीडियावर टाकेन. आणि थँक्यू सो मच, बघायला आवडेल तुम्हाला, तुम्ही म्हणताय मला सुद्धा स्वतःला बघायला आवडेल नक्कीच चांगल्या चांगल्या प्रोजेक्ट मध्ये. सो लवकरात लवकर मी तुम्हाला कळवेल. ओके, सीटू म्हणून युजर आहे C2791 त्यांनी विचारलंय की कॅफे मध्ये आलो तर तिथे तुला भेटता येणार का? हा सो हे तुम्ही जर का म्हणजे आता बरेच जण जे फॅन्स वगैरे जे आहेत ते खूप लांबून लांबून येतात, काही जण सातारा सांगली गोव्यावरनं आणि शिर्डीवरनं वगैरे आलेले आहेत मला भेटायला. सो खरंच हा खूपच वेगळा एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी की एवढ्या लांबून म्हणजे लिटरली एक तेवढंच भेटण्यासाठी 2-3 तासासाठी फक्त एक मुलगा गोव्यावरनं आला होता, सकाळी पोहोचला आणि संध्याकाळच्या ट्रेननी तो रिटर्न गेला. सो खरंच हे थँक्यू सो मच, तुम्ही एवढे एफर्ट्स घेताय. सो एवढे तुम्ही लांबून येणार असाल तर कॅप्टन कूल ह्या अकाउंटवर आपला नंबर सुद्धा आहे, म्हणजे कॅफेचा नंबर आहे, माझा नंबर नाही येतो, तर तिकडे तुम्ही फोन करून विचारू शकता आणि किंवा कळवू शकता की तुम्ही लांबून येणार असाल तर तुम्ही या या तारखेला एवढे एवढे वाजता येत आहे. अदरवाईज सॅटर्डे संडेला मी रेग्युलरली कॅफेला असतो, सो सॅटर्डे संडे तुमचं प्लॅनिंग असेल तर तुम्ही नक्कीच येऊ शकता आणि आम्ही आपण नक्कीच भेटू शकतो. ओके, पण यशोमन तुला ना आम्हाला असं टेलिव्हिजन मध्ये पाहायची सवय, तर तू ते किती मिस करतोय सध्या? खूप खूप खूप, खरंच खरंच खूप मिस करतोय. आणि काय सांगतोय म्हणजे मध्ये आता मी एक शॉर्ट ऍड फिल्म केली गुढीपाडव्यानिमित्त, सो त्या शूटला तर मला खूपच खूपच म्हणजे मी नॉस्टॅल्जिक झालो की अरे यार शूटिंग, यार किती दिवसांनी मी शूटिंग करतोय, खरंच मिस करतो. आणि ती अख्खी प्रोसेस आणि शूटिंगचे दिवस आणि शिफ्ट आणि नाईट शिफ्ट एस्पेशली, कारण मला नाईट शिफ्ट खूप आवडतात एकदम. म्हणजे जसं आपण मित्रांबरोबर जसं नाईट आउट करतो किंवा स्लीप ओव्हर करतो आपण, तसं मला एक फिलिंग येतं मस्त अख्खं रात्र जागून. आणि मी आय एम अ नाईट आउल, त्याच्यामुळे मला जागरण करायला खूप आवडतात, त्याच्यामुळे सगळंच मिस करतो. ओके, सो मला सांग की जेव्हा ऍड शूट झाली तेव्हा तुला रिस्पॉन्सेस काय आले? कारण मला ती ऍड बघताना वाटलं की आता भरत जाधव, मैत्री, तुम्ही सगळेजण आम्हाला एकत्र आता एका सिरियल मध्ये वगैरे दिसताय की काय? हो हो हो, तो बरेच जणांना प्रश्न पडला, सो ते मी क्लिअर करतो की बरेच जणांनी विचारलं सिरियल आहे का नवीन किंवा नाटक आहे का, कारण हल्ली नाटकाचे पण असे प्रॉपर प्रोमो शूट करतात, तर बरेच जणांना ते नाटक सुद्धा वाटलं, तर ते सिरियल किंवा नाटक काही नाहीये, ती गुढीपाडव्या निमित्त एक कॉटन किंगची ऍड होती, फक्त तो एक नवीन फॉर्मॅट आहे की एक काय म्हणतात एक शॉर्ट फिल्मच्या लेंथ एवढी ती ऍड असते आणि त्याच्यातनं एक स्टोरी असते किंवा एक मेसेज द्यायचा प्रयत्न असतो. सो ती ज्यांनी ज्यांनी बघितली त्यांनी सुद्धा मला सांगितलं की खूप आवडली त्यांना, खूप गोड आहे, खूप क्यूट आहे, स्वीट आहे आणि खूप चांगला मेसेज दिलाय. माझा एक मित्र तर म्हणजे तो इमोशनल सुद्धा आहे, त्याच्यामुळे तो बघून खरंच त्याच्या डोळ्यात पाणी आलं की खूप छान पद्धतीने दाखवलंय हे, त्याच्यामुळे ती पण एक कमेंट किंवा ती एक रिएक्शन माझ्यासाठी खूप चांगली होती. सो ज्यांनी बघितलं असेल त्यांनी प्लीज माझ्या अकाउंटवर जाऊन सुद्धा बघू शकता किंवा युट्यूबवर सुद्धा ती ऍड आहे, तिकडे जाऊन बघू शकता आणि कमेंट मधून कळवा कशी वाटली. आता आपण एक लास्ट रिक्वेस्ट आहे आणि ती रिक्वेस्ट मला आवडली आहे, तर समृद्धी पुष्कर यांनी एक रिक्वेस्ट केली आहे की ओड तुझी ठरते मला हे गाणं गाणं प्लीज, आणि माझं नाव सुद्धा घे असं तुम्ही सांगितलंय. ओके समृद्धी, मी गाणं गाईन पण ओढ तुझीच्या ऐवजी दुसरं कुठलं तुम्ही गायलं तर चालेल का, कारण की ओढ तुझी खूप वेळा गायली म्हणजे म्हणल्यानंतर तिला मला असं वाटतंय सगळंच चालेल तू म्हणशील ते. ओके ओढ तुझी छळते मला, भास सा का तुझा
आस तुझी लागे जीवा भासा का तुझा सारखा झुलते कासे भवती तुझा मन बावरी झुलते कासे भवती तुझा मन बावरी ओढ़ तुझी छाते मला भास सा का तुझा सारखा। थैंक यू। क्या बात है, क्या बात है. तो समृद्धी पुष्कर हिने ही रिक्वेस्ट केली होती, तो तिला माझ्याकडनं पण थँक यू, कारण तुझ्यामुळे आमच्या बाकीच्या प्रेक्षकांना सुद्धा यशवानचं छान गाणं ऐकायला मिळालं. यशवान थँक यू सो मच. आणि म्हणजे तू छान आता आमच्याशी गप्पा मारल्यास, काहीच्या प्रश्नांना उत्तरं दिली, तर तुझा नवीन कॅफे सुरू होतोय ना, मला वेगवेगळ्या प्रोजेक्ट मध्ये सुद्धा बघायचंय, तर सगळ्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक यू सो मच अँड थँक्स फॉर दिस लाईव्ह। खूप मजा आली आहे लाईव्ह करून, आणि लवकरात लवकर ये कॅप्टन गुलला, तू सुद्धा आणि तुम्ही सगळे सुद्धा जे कोणी आले नाही आहेत, असं लवकर या, आपण भेटू आणि एन्जॉय। थँक्यू, यस, थँक्यू सो मच, बाय बाय. बाय बाय। रसिक हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.